सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारात शुक्रवारी सकाळी अंगप्रदर्शक उत्तेजक असभ्य वस्त्र परिधान करणाऱ्यांना मंदिरात प्रवेश बंदचा फलक लावण्यात आला खरा, मात्र दुपारी 2 वाजता तो अचानक काढून टाकण्यात आला. सदरील फलक कोणी लावला, का लावला याबाबतची चर्चा शुक्रवारी दिवसभर शहरामध्ये रंगू लागली होती. सोलापुरातील श्री सिद्धरामेश्वरांच्या दर्शनासाठी दररोज शेकडो भाविक हे आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्रातील मराठवाड्यासह सोलापूर जिल्ह्यातील विविध भागातून भाविक भक्त मोठ्या भक्तिभावाने येत असतात. दर्शनासाठी मंदिरात येताना कोणत्या स्वरूपाचे कपडे परिधान करायला हवेत याबाबत कोणताही नियम व बंधने भाविकांना घालण्यात आली नव्हती. मात्र शुक्रवारी सकाळी अचानकपणे याबाबतच्या बंधनाचा फलक दिसला. गुरुवारी तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरात देखील अशा स्वरूपाचा फलक लावण्यात आला होता, परंतु विरोधानंतर तो देखील फलक काढण्यात आला. याबाबत बोलताना सिद्धेश्वर पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काळादी म्हणाले की अशा पद्धतीची कोणतीही नियमावली मंदिर समितीकडून करण्यात आलेली नाही. सिद्धेश्वर मंदिर परिसराच्या भागामध्ये अशा पद्धतीचे काही फलक लागले आहेत याची कल्पना आपल्या सांगण्यावरूनच मला समजते आहे. अशा पद्धतीचे कुठलेही फलक मंदिर समितीने लावण्याच्या सूचना दिलेल्या नाही. कोणीतरी बाह्य व्यक्तीने अशा पद्धतीचा प्रयत्न केलेला दिसतोय. कोणत्याही प्रकारे सिद्धेश्वर मंदिर ट्रस्टमध्ये किंवा अशा पद्धतीचा ठराव झालेला नसून अशा पद्धतीचे कुठलीही घटना मंदिर समितीकडून करण्यात आलेली नाही. आत्ताच मी माहिती घेतली की मंदिर समितीच्या बाहेर जे काही फलक लावले होते तुळजापूर मंदिराच्या धर्तीवरती, तर तशा पद्धतीची भूमिका देवस्थानची नसल्यामुळे ती ताबडतोब काढून टाक